नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, द युनिक अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरील डीएनए कोपाउड बाय युनिक अँकरच्या या नव्या भागामध्ये आपण सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपण 4 डिसेंबर 2021 न्यूज पेपर मधल्या महत्वाच्या ज्या घटना आहेत त्याच्यावरती सविस्तर स्वरूपात चर्चा करणार आहोत. सो आजच्या जर न्यूज पेपरचा विचार केला तर त्यातली पहिली न्यूज आहे ती म्हणजे देशात पहिल्यांदाच इन्क्युबेटर मध्ये मोराचा जन्म जो आहे तर तो झालेला आहे. सो मोराबाबत जर आपण विचार केला तर मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. सो अशा अंडी जी आहे तर ती इन्क्युबेटर मध्ये कृत्रिमरित्या उबवून पिल्लांना जन्म देण्याचा प्रयोग जो आहे तर तो देशामध्ये पहिल्यांदाच यशस्वी करण्यात आलेला आहे. पिंगोरी इला ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर हे जे काही सेंटर आहे पुण्यामधलं तर तिथं हा प्रयोग जो आहे तर तो करण्यात आलेला होता. आणि आता या प्रयोगानंतर शेतात किंवा कुठेही मोराची अंडी जर का आढळली तर ती कृत्रिमरित्या उबवणं शक्य होणार आहे. बऱ्याचदा मोराची अंडी सापडली की त्या ठिकाणी बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं आणि ही अंडी उबवण्याचा प्रयत्न केला जातो मात्र त्याला यश जे आहे तर ते मिळत नाही. मात्र आता हा कृत्रिमरित्या देशामध्ये प्रथमच इन्क्युबेटर मध्ये मोराचा जन्म जो आहे तर तो झालेला दिसतो. बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशन एफर्ट्स च्या कंटेक्स्ट मध्ये आपण असले प्रयोग जे आहे तर ते बघू शकतो आणि त्यात राष्ट्रीय पक्ष असणारा मोर त्याच्याबाबत हे काहीतरी केलं जात आहे त्यामुळे महत्वाचं आहे. इला फाउंडेशन जी बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशन साठी काम करणारी एक संस्था आहे तर ती या अनुषंगाने लक्षात घ्या. या व्यतिरिक्त आपल्याला असं लक्षात येईल की वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट जो आहे 1972 सो याच्यावरतीही प्रश्न विचारलेला होता. सो हे साल देखील लक्षात ठेवा. तर त्याच्यानुसार मोर हा संरक्षित करण्यात आलेला आहे आणि त्यामुळं आपल्याला असं लक्षात येईल की मोराची अंडी हाताळण्यास प्रतिबंध किंवा फॉर दॅट मॅटर मोराची शिकार असेल किंवा मोराचे कुठलेही भाग त्याचा व्यापार करणं तर याच्यावरती प्रतिबंध जो आहे तर तो घातलेला आहे. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्टच्या शेड्यूल 1 मध्ये त्या ठिकाणी मोराचा समावेश जो आहे तर तो करण्यात आलेला आहे. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट मध्ये वेगवेगळे शेड्यूल आहेत आणि शेड्यूल 1 मध्ये जे काही वेगवेगळे प्रजाती आहेत तर त्या प्रजातींना त्या प्रजातींची शिकार किंवा त्या प्रजातींचा व्यापार किंवा त्या प्रजातींच्या अवयवाचा कुठलाही भाग याचा व्यापार करणं तो हाताळणं याच्यावरती प्रतिबंध जो आहे तर तो घालण्यात आणि त्याच्या संबंधीचे जे गुन्हे आहेत तर ते गंभीर स्वरूपाचे गुन्हे मानले जातात आणि त्याच्यासाठी सश्रम कारावासाची देखील शिक्षा जी आहे तर ती या ठिकाणी तरतूद आहे. अंड्यातून पिल्ल बाहेर पडल्यानंतर त्यांना नैसर्गिक अधिवासामध्ये त्या ठिकाणी सोडता येईल. सो कृत्रिम पद्धतीनं अंडी उबवून नंतर नैसर्गिक अधिवासामध्ये त्या प्रजातींना सोडणं हा प्रयोग जो आहे तर तो या माध्यमातून पहिल्यांदाच इन्क्युबेटरच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांना जगवण्याचा प्रयत्न जो आहे तर तो केला जातो. सो एन्व्हायरमेंटच्या कॉन्टेक्स्ट मध्ये ही न्यूज जी आहे तर ती महत्वाची आहे. त्यानंतर पुढची न्यूज जी आहे तर ती चक्रीवादळा संबंधीची आहे. बघा, बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळं चक्रीवादळाची स्थिती निर्माण झालेली आहे आणि या चक्रीवादळाचा जर विचार केला तर या चक्रीवादळाला जवाद असं नाव जे आहे तर ते देण्यात आलेलं आहे. आंध्र प्रदेश, ओडिशा आणि त्याचबरोबर पश्चिम बंगाल या राज्यांना या जवाद नावाच्या चक्रीवादळाचा धोका पोहोचू शकतो असा अंदाज जो आहे तर तो वर्तवला गेलेला आहे. जवाद हे नाव जे आहे तर ते चक्रीवादळाला सौदी अरेबियानं दिलेलं आहे असं या ठिकाणी दिलेलं आहे. सो बऱ्याच वेळा अशा प्रकारची चक्रीवादळं म्हणजे त्या चक्रीवादळानं दिली जाणारी नावं याच्याबद्दल देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. अलीकडं अरबी समुद्र असेल किंवा बंगालचा उपसागर असेल तर त्यांच्याबाबत चक्रीवादळांना दिलेली नावं जी आहेत तर त्यांची चक्रीवादळांची फ्रिक्वेन्सी जी आहे तर ती वाढलेली दिसते. त्यामुळं आगामी कालखंडामध्ये येणाऱ्या ज्या परीक्षा आहेत तर त्या परीक्षांच्या दृष्टिकोनातून ही फॅक्ट जी आहे तर ती महत्वाची आहे. त्यानंतर पुढची एक न्यूज आहे बघा, ती न्यूज थोडीशी जलजीवन योजने मध्ये जळगावची आघाडी किंवा जे टार्गेट ठरवलेलं होतं तर त्यापेक्षा तुलनेनं 67% टार्गेट जे आहे तर ते राज्याच्या एकूण कामगिरीच्या तुलनेत अधिक अचीव झालेलं आहे असं त्या ठिकाणी सांगितलेलं दिसतं. आणि मग जळगाव असेल, जालना जिल्हा असेल, धुळे, नागपूर, कोल्हापूर आणि त्याचबरोबर लातूर
बुलढाणा, सोलापूर, रत्नागिरी, अमरावती, उस्मानाबाद, रायगड, सातारा, वर्धा या जिल्ह्यामध्ये चांगली कामगिरी जी आहे तर ती या जलजीवन मिशनच्या माध्यमातून झालेली या ठिकाणी दिलेली दिसते. सो जलजीवन मिशनचा जर का आपण विचार केला तर जलजीवन मिशन आपल्याला असं लक्षात येईल की नळाद्वारे पाणी पुरवठा ग्रामीण भागातील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पुरवठा जो आहे तर त्याच्यासाठी जलजीवन मिशन जे आहे तर ते कार्यरत आहे. आणि या बाबतीत जर का विचार केला तर जलशक्ती मंत्रालय आहे तर ते त्या जलशक्ती मंत्रालयाची ही योजना आहे आणि 2024 हे याचं टार्गेट आहे. सो टार्गेट लक्षात ठेवा, अनेक योजनांची टार्गेट्स जी आहेत तर ती विचारली जातात. सो 2024 पर्यंत देशामध्ये सर्व घरांना नळाद्वारे पाणी पुरवठा करणं हे या एकंदरीतच योजनेचं मुख्य उद्देश आहे किंवा टार्गेट आहे. शॉर्ट टर्म स्वरूपात ही जी काही अचीवमेंट आहे ती लक्षात नाही ठेवली तरी चालेल. माझा उद्देश या ठिकाणी ही न्यूज घेण्याचा कुठल्या जिल्ह्यामध्ये प्रगती चांगली आहे नाही हे दाखवण्याचा नव्हता, तर इथं हा मेन उद्देश होता की जलजीवन मिशन जे आहे किंवा जलजीवन नावाची योजना जी आहे किंवा नल से जल योजना किंवा हर घर नल योजना अशा वेगवेगळे योजना वेगवेगळ्या नावांनी ही ओळखली जाते. जलशक्ती मंत्रालय आपल्याला असं लक्षात येईल की नव्यानं स्थापन करण्यात आलेलं मंत्रालय होतं आणि त्या जलशक्ती मंत्रालयावरती देखील प्रश्न जो आहे तर तो विचारण्यात आलेला होता. सो समग्र पद्धतीनं पाण्याचं नियोजन करण्यासाठी केंद्रानं जलशक्ती मंत्रालय याच्यामध्ये वॉटर रिसोर्स मिनिस्ट्री असेल किंवा स्वच्छता आणि पेयजल मंत्रालय असेल तर त्याचं एकत्रीकरण केलेलं आपल्याला दिसतं आणि त्याची ही एक महत्वाकांक्षी अशी स्वरूपाची योजना आहे ज्याची चर्चा कंटिन्युअसली होत असते. सो जी योजना सारखी सारखी चर्चेत येत असते ना त्याच्यावरती आयोगाद्वारे प्रश्न जो आहे तर तो विचारण्याची टेंडन्सी ही जास्त असते. सो त्यामुळे या कंटेक्स्ट मध्ये फक्त या ज्या फॅक्ट आहेत तर त्या लक्षात ठेवा. बाकी न्यूज मध्ये तसं इतर फॅक्ट जे आहेत तर त्या तितक्याशा महत्वाच्या नाही कारण त्या इंटरमिजिएट आहेत, त्या फायनल नाही आहेत. पुढे वळूयात आपण. क्रिकेटमध्ये कायमच काही ना काहीतरी विक्रम किंवा काही ना काहीतरी नवीन गोष्टी ज्या आहेत तर त्या होत असतात आणि त्या झाल्यानंतर आयोगाद्वारे आपल्याला असं लक्षात येईल की फोकस जो आहे तर तो त्या घटनांवरती केला जातो. त्याचबरोबर आपल्याला अजून एक गोष्ट या ठिकाणी दिसेल की एखादी गोष्ट जर का प्रथमच घडत असेल तर त्या प्रथम घडणाऱ्या घटनांवरती आयोगाद्वारे प्रश्न जो आहे तर तो विचारला जातो. सो तशीच एक प्रथम घटना जी आहे तर ती कसोटी क्रिकेटमध्ये त्या ठिकाणी घडतीये. सो भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आता सध्या जी दुसरी कसोटी जी आहे तर त्या कसोटीसाठी दोन महिला गुणलेखकांची नेमणूक जी आहे तर ती करण्यात आलेली आहे आणि कसोटी क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच दोन महिला एकाच लढतीमध्ये गुणलेखकाची भूमिका जी आहे तर ती बजावत आहेत. सो या दृष्टिकोनातून ही न्यूज जी आहे तर ती युनिक ठरते आणि महत्वाची ठरते. क्षमा साने आणि सुषमा सावंत या दोन गुणलेखिका आहेत की ज्या भारत आणि न्यूझीलंड दरम्यानची जी दुसरी कसोटी आहे तर त्याच्यात गुणलेखनाचं काम जे आहे तर त्या करणार आहेत. सो यांनी यापूर्वी IPL मध्ये तसंच देशांतर्गत स्थानिक स्पर्धांमध्ये बऱ्याच वेळा गुणलेखनाचं काम जे आहे तर ते गेल्या 8 ते 10 वर्षांपासून केलेलं आहे पण आता कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही गुणलेखक जे आहेत तर त्या महिला असणार आहेत. सो याच्यावरती असाही प्रश्न विचारला जाऊ शकेल की कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच गुणलेखनासाठी दोन्ही गुणलेखनासाठी महिला होत्या तर तो सामना खालीलपैकी कोणत्या दोन देशांदरम्यान खेळण्यात आला. सो अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी फॉर्मॅट होऊ शकतो. सो अत्यंत महत्वाची असलेली न्यूज आहे. बोलूयात पुढच्या एका न्यूज कडे. गीता गोपीनाथ यांना IMF दुसरे सर्वोच्च अधिकार पद असं टायटल या न्यूजचं आहे. सो बेसिकली भारतीय किंवा भारतीय वंशाची एखादी व्यक्ती ही आंतरराष्ट्रीय स्तरावरती उच्च पदावरती जेव्हा असते तर तेव्हा त्यांच्यावरती प्रश्न विचारला जातो. गीता गोपीनाथ यांचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी किंवा ज्याला आपण IMF म्हणतो सो त्या IMF मुख्य अर्थतज्ञ म्हणून त्यांची निवड जी आहे तर ती यापूर्वीच करण्यात आलेली होती आणि आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या त्या पहिल्या उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांना पदोन्नती जी आहे तर ती देण्यात आलेली आहे. हे या संस्थेतील व्यवस्थापकीय संचालकांनंतरचं दुसरं सर्वोच्च पद आहे. सो IMF दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च पदावरती जाणाऱ्या त्या आपण असं म्हणूयात की भारतीय वंशाच्या एक महिला आहेत. सो त्यामुळे त्यांच्यावरती प्रश्न येऊ शकतो. IMF उपव्यवस्थापकीय संचालक जेफ्री ओकामोटो हे त्या ठिकाणी पायउतार होत आहेत किंवा त्यांची कारकीर्द संपते आणि त्यांच्या जागी
21 जानेवारी 2022 पासून गीता गोपीनाथ ज्या आहेत तर त्या या पदाची सूत्र जी आहेत तर ती स्वीकारली. सो विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, अशा व्हरायटी ऑफ न्यूज ज्या आहेत तर त्या आजच्या न्यूजपेपर मध्ये होत्या, ज्या आपण असं म्हणूयात की शॉर्ट न्यूज स्वरूपात होत्या, की ज्याच्यावरती सिंगल लाइनर क्वेश्चन जे आहेत तर ते विचारले जाऊ शकतात. सो 2022 वेळापत्रक जे आहे तर ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घोषित करण्यात आलेलं आहे, आणि त्यामुळे आता आपल्याला चांगल्या प्रकारे कसून तयारी करणं जी आहे तर ती गरजेची आहे, आणि कन्सिस्टंटली अप्रोच बेस्ड प्रिपरेशन जी आहे तर ती करणं गरजेची आहे, आणि त्या प्रिपरेशन मध्ये थोडीशी तुम्हाला मदत व्हावी हाच डीएनएचा मानस या ठिकाणी चालू घडामोडींच्या बाबतीतला असेल. सो अशाच प्रकारे नवनवीन डेली न्यूज अनालिसिस सह भेटूयात डीएनए को पॉड बाय युनिक अँकरच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.